स्टार्ट. नमस्कार, माझे नाव ओवी दीपाली मनोज पांडे आहे. माझ्या शाळेचे नाव सोमलवार निकालस प्राथमिक शाळा आहे. माझ्या गोष्टीचे नाव हा एकलव्याची गुरु भक्ती आहे. निषाद हा भिल्ल्याचा राजा, एकलव्य हा त्याचा मुलगा. तो फार हुशार होता, तसाच आज्ञाधारकही होता. त्याला धनुर्विद्येची फार आवड होती, म्हणून तो गुरु द्रोणाचार्याकडे गेला. द्रोणाचार्य हे कौरव पांडवांचे गुरु, अर्जुन हा त्यांचा आवडता शिष्य. एकलव्य भिल्ल्याचा मुलगा असल्यामुळे द्रोणाचार्याने त्यांना त्याला धनुर्विद्या शिकवण्यासाठी नकार दिला. एकलव्याला वाईट वाटले, म्हणून तो रणात निघून गेला. त्याने गुरु द्रोणाचार्याचा एक मातीचा पुतळा तयार केला आणि त्याच्या साखीने तो धनुर्विद्या शिकू लागला. आणि काही दिवसात तो एक उत्तम धनुर्धर झाला. एक दिवशी द्रोणाचार्य शिकारीसाठी निघाले होते. त्यांच्या बरोबर त्यांचा आवडता शिष्य अर्जुनही होता. द्रोणाचार्याचा एक शिकारी कुत्रा एकलव्य जवळ येतो आणि जोरा जोराने भुंकू लागतो. ते पाहून एकलव्य त्या कुत्र्याच्या तोंडावर काही असे बाण मारतो ज्याच्याने कुत्र्याचं भुंकणं बंद होते, पण कुत्र्याला इजा मात्र लागत नाही. कुत्रा धावत धावत द्रोणाचार्याकडे जातो. द्रोणाचार्य कुत्र्याच्या तोंडातील सर्व बाण काढतो आणि हे कौशल्य कोणाचे हे पाहिला निघतात. तर मग तो कोण? एकलव्य. एकलव्याला खूप आनंद होतो. तो गुरुला साष्टांग नमस्कार घालतो. गुरु त्याला प्रेमाने उचलतात आणि विचारतात, बाळ तुझे नाव काय, तुझा गुरु कोण? एकलव्य जवळ असलेल्या पुतळ्याकडे बोट दाखवतो आणि मग द्रोणाचार्य म्हणतात, हा तर माझा पुतळा, आता तू मला गुरुदक्षिणा दिली पाहिजे. एकलव्य मोठा उत्साहाने होकार देतो आणि मग हा एकलव्य अर्जुनापेक्षा वरचढ होऊ नये म्हणून द्रोणाचार्य त्याला गुरु दक्षिणा म्हणून त्याच्या उजव्या हाताचा अंगठा मागतो. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता एकलव्य त्याचा अंगठा कापून देतो. असा होता गुरुभक्त एकलव्य. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. धन्यवाद.